11 न्यूज प्रस्तुत सन्मान महिलेचा सन्मान स्त्री शक्तीचा नवरात्र विशेष कार्यक्रम। कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर मयूर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता, तसेच सहप्रायोजक मे नंदकुमार मोहनशेठ नागरसराव राहता। उदो बोला उदो आई अंबा माऊलीचा हो, उदो कारगर्जते काय महिमा वर्णुतीचा हो, अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो, सह्याद्री पार्वती पहिली उभी जगत जननी हो, मन माझे मोहिले शरण आले तुझं लागोनी हो, स्तनपान देवनी प्रसन्न केले अंतकरणी हो। उदो बोला उदो आई अंबा माऊलीचा हो, उदो कारगर्जते काय महिमा वर्णुतीचा हो, अशा या आदिशक्तीस कोटी कोटी वंदन करून KW11 न्यूज प्रस्तुत सन्मान महिलेचा सन्मान स्त्री शक्तीचा या नवरात्र उत्सव कार्यक्रमात आपल्या सर्वांचे भक्तिभावाने स्वागत। प्रायोजक डॉक्टर मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता व सहप्रायोजक राहत्यातील विश्वसनीय सुवर्णपिढी नंदकुमार मोहनशेठ नागरे सराप राहता आजच्या आठवे माळेचे विचारपुष्प गुंफण्यासाठी आपल्या समवेत आहेत राहता तालुक्यातील रुई गावातील लोकनियुक्त विद्यमान सरपंच श्री संदीप भाऊ वाबळे पाटील व त्यांच्या अर्धांगिनी सौ शीतलताई वाबळे पाटील। आजच्या या दुर्गेला माझा पहिला प्रश्न असा आहे की अर्थात स्त्री म्हणलं की स्त्रीचं आपुलकीचं व जिव्हाळ्याचं ठिकाण म्हणजे तिचं माहेर। आपलं माहेर, आपलं शिक्षण व आपलं बालपण याविषयी आम्हाला माहिती जाणून घ्यायला नक्की आवडेल। नमस्कार, मी सौ शीतल संदीप वाबळे, राहणार रुई, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर। माझा जन्म श्रीरामपूर येथील, पण माझं बालपण सगळं पिंपळवाडी येथे केलेलं। माझ्या माहेरी माझी आई, माझी एक बहीण, एक भाऊ आणि मी असे आम्ही तीन भावंडं। माझं चौथीपर्यंतचं शिक्षण दादा वामनराव जोशी मराठी शाळा श्रीरामपूर येथे झालेले। चौथीत असताना माझे वडील गेले, त्यानंतर मग आम्ही पिंपळवाडी येथे स्थायिक झालो। पुढील त्यापुढील शिक्षण मी श्री साईबाबा कन्या विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज येथे घेतले, 5वी ते 10वी तेथेच, आणि नंतर 11वी 12वी सायन्स कॉलेजही मी तेथेच केले। बालपण अगदी मजेत गेले, आईने खूप कष्ट करून आम्हाला तिघाही भावांना शिकवले। बहिणीचेही लग्न झाले, माझेही लग्न झालेले आहे, नुकतेच भावाचेही लग्न झाले आणि तोही शिक्षण घेऊन पुढे चांगल्या कंपनीत जॉबला आहे आणि आता पनवेल येथे स्थायिक झालेला आहे। सासरे आल्यानंतर घरात सासू सासरे दीर आणि माझे मिस्टर आणि मी असे आम्ही 5 जण होतो। घरात सगळ्यांनी मला खूप सांभाळून घेतलं। आज माझे दीर मुंबईला असतात, ते विद्याविहार येथे प्रोफेसर आहेत। दीर जाऊ आणि माझा पुतण्या ते तिघे मुंबईला असतात। तर आम्ही 6 जण, माझे 2 मुलं, आम्ही दोघे पती पत्नी आणि माझे सासू सासरे, असं 6 जणांचं कुटुंब आम्ही इथे राहतो। बऱ्याचशा मैत्रिणी अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहेत। काही मैत्रिणी तर माझ्याबरोबर येथे रुई गावातच आहेत। दर दिवाळीला आमचं गेट टुगेदर होतं। आम्ही शिर्डी येथे सगळ्या मैत्रिणी जमतो, एकमेकींचे सुखदुःखे जाणून घेतो, एकमेकींशी गप्पा मारतो, एक पूर्ण दिवस आम्ही सगळ्या सोबत घालवतो। ताईंना पुढील प्रश्न असा आहे की तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण म्हणजे तुमचा विवाह कसा व कोठे झाला याबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगावी। आमचं अरेंज मॅरेजच आहे। आमचं लग्न माझे मामा श्री संजय तुरकणे, श्री विजय तुरकणे, श्री ज्ञानेश्वर तुरकणे यांनी जमवलेले आहे। ते देखील रुई येथे स्थायिक असतात। आणि माझे लग्न पिंपळवाडी येथेच झालेले आहे। लग्नानंतर मी रुई येथे आले। घरात माझे सासू सासरे, माझे मिस्टर आणि दीर असे आम्ही आणि मी असे आम्ही 5 जण होतो तेव्हा। कॉलेज सोडलं आणि लगेच माझं लग्न झालेलं होतं, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मला येत नव्हत्या। तर सासूबाईंनी खूप जुळवून घेतलं माझ्याशी। ज्या गोष्टी मला येत नव्हत्या त्या मला शिकवल्या, जे मला माहीत नव्हतं ते मला सांगितलं आणि घरातल्या सगळ्यांनीच मला खूप सांभाळून घेतलं। आजच्या दुर्गेला पुढील प्रश्न असा आहे की तुमची आवड व तुमची छंद याबद्दल आम्हाला माहिती जाणून घ्यायला नक्की आवडेल। मला वाचनाची आवड आहे, गाणे ऐकायला आवडते, तसेच मिस्टर राजकारणात आल्यापासून मला राजकारणाची पण आवड लागलेली आहे। जर संधी मिळालीच तर राजकारणात सक्रिय व्हायलाही मला आवडेल। आणि मिस्टर राजकारणात आल्यामुळे आपली संस्कृती पुरुषप्रधान आहे, तर महिलांसाठी खूप काही करण्याची मला आवड आहे। त्या माध्यमातून आम्ही गावात बचत गट स्थापन केलेले आहेत। महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान व उमेद अभियानाअंतर्गत आमच्या गावात बचत गट चालू झालेले आहेत। याच बचत गटांचा आम्ही एक ग्रामसंघ तयार केलेला आहे। त्या ग्रामसंघाच्या बैठकांच्या माध्यमातून आम्ही महिलांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। तसेच सरकारी योजनांचा जर काही पाठपुरावा किंवा त्या योजनांचा लाभ जर महिलांपर्यंत पोहोचत नसेल
तर त्यांच्या समस्या ऐकून त्या योजना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर या गावातील 18 बचत गट एकत्र करून मी जनसेवा महिला ग्रामसंघ नावाचा ग्रामसंघ तयार केलेला आहे. त्या ग्रामसंघाची मी अध्यक्ष आहे. त्या ग्रामसंघाच्या माध्यमातून आम्ही महिलांच्या समस्या जाणून घेतो आणि तसेच त्यांना मदत कशी करता येईल याचा प्रयत्न करतो. ताई, आपल्याला पुढील प्रश्न असा आहे की अर्थातच नवरात्र विशेष कार्यक्रम आहे, आपल्या घरी नवरात्रीची कशी तयारी असते व आपण नवरात्र कशी साजरी करता याविषयी आम्हाला थोडी माहिती सांगावी. आमच्या घरी आम्ही नवरात्र साजरी करताना पूर्ण घराची साफसफाई करतो, तसेच देवीची स्थापना केली जाते, देवीची 9 दिवस आरती केली जाते सकाळ संध्याकाळ, देवीला 9 दिवस नैवेद्य अर्पण केला जातो. या अगोदर आमच्या गावात महिलांसाठी कुठला असा कार्यक्रम घेतला जात नव्हता, पण या वर्षीपासून आम्ही महिलांना घराच्या बाहेर पडता यावं, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी नवरात्रोत्सव साजरा करतो आहोत. त्यासाठी आम्ही महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत, तसेच त्यांना बक्षिसं म्हणून साडी वाटप वगैरे ठेवलेलं आहे. तिथेच त्यांना देवीची आरती वगैरे करण्यासाठी प्रत्येकीला संधी दिली जाते. आपली संस्कृती पुरुषप्रधान असल्यामुळे महिला नेहमी उपेक्षितच राहतात, तर महिलांना घराबाहेर पडता यावं व महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून आपण यावर्षीपासून शारदीय नवरात्रोत्सव सुरू केलेला आहे. या शारदीय नवरात्रोत्सवात आपण सकाळी देवीची आरती असते 6 ते 7, त्यानंतर दुपारी 1 ते 3 या काळात आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ घेतो सर्व महिला मिळून, तसेच संध्याकाळी 7 वाजता देवीची आरती घेतली जाते, त्यानंतर देवीसाठी जोगवा गायला जातो, त्यानंतर आपण महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत, जसे संगीत खुर्ची, मटका फोड, बकेट बॉल अशा विविध स्पर्धा ठेवलेल्या आहेत. त्यानंतर आपण महिलांसाठी गरबा दांडिया हे सुद्धा ठेवलेलं आहे, त्यात महिला अगदी आनंदाने सहभागी होतात आणि त्या खेळाचा आनंदही घेतात. आजच्या दुर्गेला पुढील प्रश्न असा आहे की अर्थात ताई, तुम्ही सरपंचांच्या अर्धांगिनी आहात, तुम्हाला राजकारणाची आवड आहे का व तुम्ही तुमच्या पतींना राजकारणात कशी मदत करता? राजकारणाची आवड मला अगोदर नव्हती, तसं आमच्या घरात कुणीही राजकारणात नाही, परंतु आत्ता 4 वर्षापासून माझे पती सरपंच झाल्यापासून मलाही राजकारणाची आवड लागली आहे आणि त्यांना मदत म्हणून मी महिलांच्या समस्या जाणून घेते व ज्या महिला त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्यांच्या समस्या मी यांच्यापर्यंत घेऊन जाते व त्यांना करता येईल ती मदत मी करते. ताईंनी आपल्याशी छान गप्पा मारलेल्या आहेत, ताई आपल्यासाठी एक उखाणा घेणार आहेत. नवरात्री म्हणजे देवीच्या 9 रूपांचा आविष्कार. नवरात्री म्हणजे देवीच्या 9 रूपांचा आविष्कार, पहिल्या दिवशीच्या घटस्थापनेला महत्व फार. देवीचे मोहक रूप मनी भावते, देवी पुढे अखंड तेवणारा नंदादीप लावते. हिरवा शालू नाकात नथ, चंद्रहार शोभे देवीच्या गळा. पानाफुलांच्या देवीपुढे 9 दिवस घालते माळा. खना नारळाने भरते देवीची ओटी, संदीप रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी. कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. KW11 न्यूज प्रस्तुत सन्मान महिलेचा सन्मान स्त्री शक्तीचा नवरात्र विशेष कार्यक्रम. कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर मयूर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता, तसेच सहप्रायोजक मे नंदकुमार मोहनशेठ नागरसरा राहता. वैद्यकीय क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजेच डॉक्टर मयूर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता. उपलब्ध सुविधा: सुसज्ज अतिदक्षता विभाग, नवजात शिशु अतिदक्षता विभाग, स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण, अपघात, अस्थिरोग विभाग, ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपी व एंडोस्कोपी, मेंदू व मन के विकार, जनरल शस्त्रक्रिया, किडनी विकार, कान नाक घसा तज्ज्ञ, प्लास्टिक सर्जरी, डेंटल सर्जरी, केशरोपण, भूलतज्ज्ञ, याचबरोबर एक्सरे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, पॅथॉलॉजी लॅब, ब्लड स्टोरेज सेंटर, 24 तास मेडिकल आणि ॲम्ब्युलन्स सुविधा. सर्व कंपन्यांचे मेडिक्लेम कॅशलेस सुविधाही उपलब्ध. ठिकाण: लोकरची नगर, नगर मनमाड रोड राहता, जिल्हा अहमदनगर. संपर्क: 75-59-24-31-14. ब्रेक नंतर सर्वांचे सहर्ष स्वागत. आता आपल्या समवेत आहेत रुई गावाचे प्रथम लोकनियुक्त सरपंच संदीप भाऊ आबळे पाटील यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. संदीप भाऊला माझा पहिला प्रश्न असा आहे की संदीप भाऊ, आपण गावाचे सरपंच आहात, आपल्या राजकारणाची सुरुवात कशी झाली व आपले राजकारणातले आवडते व्यक्तिमत्व कोण? नमस्कार, मी संदीप बाबासाहेब आबळे. 2018 साली मी या रुई गावचा प्रथम लोकनियुक्त सरपंच झालो आणि सरपंच म्हणून आजपर्यंत काम करत आहे.
राजकारणाची सुरुवात म्हणता येईल तर तसं राजकारणाचा आमचा माझ्या कुटुंबियांचा कुठलाही संबंध नाही. पण 2017 साली माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी एक माननीय माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एक योजना चालू केली होती. जलक्रांती योजनेची सुरुवात 2017 साली केली होती. तर त्या जलक्रांती योजनेअंतर्गत आपल्याला सामाजिक कामाची आवड असल्यामुळे मी त्यावेळेस लोकवर्गणी जमा करून 50% लोकवर्गणी 50% खर्च हा जनसेवा फाउंडेशन करणार होतं. त्या माध्यमातून आपण 5-7 लाख रुपये वर्गणी जमा करून गावातील ओढे नाले जे पाझर तलाव आहेत याचं खोलीकरण करून घेतलं. तेव्हापासून लोकांचा संपर्क वाढला आणि माझ्या काम करण्याची पद्धत बघून लोकांनी मला प्रोत्साहित केलं की आपण राजकारणात आलं पाहिजे, सरपंच म्हणून काम केलं पाहिजे. म्हणून मग 2018 जानेवारी फेब्रुवारीमध्ये झालेल्या इलेक्शनमध्ये मी आमच्या गावातले ज्येष्ठ नेत्यांना बरोबर घेऊन सेपरेट पॅनल करून सरपंच झालो. आवडते व्यक्तिमत्व म्हटलं तर या राहता तालुक्याचे आपले भाग्यविधाते मान्य आत्ताचे महसूल मंत्री मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब हेच आपले आवडते व्यक्तिमत्व आहे. त्याच्यानंतर पद्मश्री विखे पाटलांपासून माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचं कार्यही आपल्या डोळ्यासमोर आहे. त्यांनी शैक्षणिक राजकीय सगळ्या क्षेत्रात केलेलं काम आपल्याला नेहमीच प्रभावित करत असतं. आणि आता तर आपले युवक खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांची साथ मिळते, मार्गदर्शन मिळतं आणि त्यांच्याबरोबर काम करताना एक वेगळीच मजा असते. कुठलाही प्रॉब्लेम घेऊन गेलं की दादा कधीही नाही म्हणत नाही. ते बाहेर जरी असले, दिल्लीला असो मुंबईला असो, फोन केला तर फोनही घेतात. अर्जंट काम असेल SMS केल्यानंतर दादांकडून त्याही कामाचं व्यवस्थित तेही काम दादा मार्गी लावतात. त्याच्यामुळं कुठलीही अडचण येत नाही काम करताना. आणि आमचे दादाच खूप प्रेरणास्थान आहेत आपल्या भागातल्या सर्वच. आम्ही सरपंच सर्व सोबतच असतो, सर्व युवक सरपंच आहेत. आणि कुणाचंही काही काम आडलं तरी आजपर्यंत असं झालं नाही की कुणाचं काम दादांपर्यंत आपण गेलो आणि झालं नाही. त्याच्यामुळं दादांच्या मार्गदर्शनाखाली आमचं काम एकदम व्यवस्थित चाललं आहे. संदीप भाऊ, आपल्यासाठी पुढील प्रश्न असा आहे की राजकारणात अनेकदा दिलेली आश्वासने पूर्ण करता येत नाही, मग होणाऱ्या नाराजीकडे आपण कसे पाहतात? 100% खरं आहे. आपण 100% सर्वांचं समाधान करू शकत नाही, सर्व आश्वासनं पूर्णही करू शकत नाही. करण्याचा प्रयत्नही आपण करतो, कधी कधी 5 वर्ष कमी पडतात. मध्ये 2 वर्ष कोरोनामध्ये गेले, निधीचा अभाव होता, सरकारकडून उपाययोजना झाल्या नाही. कोरोना काळात पाहिजे तेवढी आर्थिक मदत झाली नाही ग्रामपंचायतीनं. त्याच्यामुळे बरेचसे कामं पेंडिंग राहिलेले आहेत, तेही पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. आणि ज्यांचे ज्यांचे कामं राहिले लोकांची नाराजी पण होते, पण त्यांना आपण नाराजीला काही करू शकत नाही. पण एक आश्वासन आपण त्यांना नक्कीच देऊ शकतो की आपण ते कामही पूर्ण करू. पण हे मात्र नक्की आहे राजकारण की आपण 100% सर्वांचं समाधान करू शकत नाही. पण लोक सर्व जनतेनेही सुज्ञ नागरिकांनी समजून घेतलं पाहिजे. आणि आपणही काम करताना दुजाभाव कधी केलेला नाही. हा विरोधक तो आपला असं कधीही आपण केलं नाही. त्याच्यामुळे कधी कधी नाराज होते. विरोधकांचं काम केल्यामुळे आपल्यासोबत असणारे कधी कधी नाराज होतात. हे प्रत्येक गावात होतं, मी काय त्याला अपवाद आहे असा काही भाग नाही. पण याच्यातून ही नाराजी 4 लोक जोडत आपल्याला चालायचं असतं. सरपंच पदाच्या खुर्चीवर बसल्यावर आपल्याला सगळे समान असतात. सगळ्यांचं आपले विरोधक असा विषय नसतो, सगळ्यांचीच कामं करावी लागतात, तरच गाव व्यवस्थित चालतं आणि गावचा विकास होतो. भाऊ, पुढील प्रश्न असा आहे की सरपंच म्हणून तुमच्या दूरदृष्टीतले गाव कसे आहे? सरपंच म्हणून काम करताना खूप अनुभव आले. मलाही माझं गाव आदर्श करायचं होतं. मला एक स्मार्ट ग्रामचा 10 लाख रुपयाचा पुरस्कारही मिळालेला आहे. याच्यापेक्षा अजून वरच्या लेवलला गाव नेऊन ठेवण्याचा माझाही मानस आहे. अजून 5 वर्षात या गोष्टी शक्य नाही. अजून पुढं जर जनतेने संधी दिली तर नक्कीच हे सर्व अजून गावाचा विकास करण्याचा प्रयत्न करेल, स्मार्ट ग्राम करण्याचा प्रयत्न करेल, युवकांसाठी रोजगार गावात आणण्याचा प्रयत्न करेल, महिलांसाठी महिला स्वतः सबलीकरणासाठी वेगवेगळ्या आपण योजना आणण्याचा प्रयत्न करू. मी तसं 2 वेळेस व्हिजिट पण दिलेली आहे जिल्हा उद्योग केंद्रात अहमदनगरला. तिथेही मी या बचत गटाच्या महिलांना काही लोक महिलांना घेऊन जाऊन उद्योजक बचत गट तयार करून वेगवेगळे उद्योगधंदे गावात आणण्याचा माझा मानस आहे. जेणेकरून गावात कुठलाही व्यक्ती, कुठलीही महिला, कुठलाही युवक बेरोजगार राहणार नाही याची आपण काळजी घेऊ. गावातील मूलभूत सुविधाही सर्व पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला आहे. आणि भविष्यात देखील आपण कुठल्याही प्रकारचा रस्ता, लाईट, पाणी हे सर्व गावात वाड्यावस्त्या सगळीकडं पक्के रस्ते, पिण्याचं पाणी, लाईट ही व्यवस्था करून देण्याचा आपला प्रयत्न राहील भविष्यात. संदीप भाऊ, आपणास पुढील प्रश्न असा आहे की ग्रामपंचायतच्या काळामध्ये तुमच्या माध्यमातून झालेली विकास कामे कोणती आहेत?
जनतेने जी 5 वर्ष सरपंच म्हणून सेवा करण्याची संधी दिली, या काळात आपण गावातील अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण, अंतर्गत भूमिगत गटारी, वाड्या वस्त्यावर जाणारे बरेचसे रस्ते काही मुरमीकरण केले, काही डांबरीकरण झाले. रुईगावाला जोडणाऱ्या रस्त्यांचा प्रश्नही खूप गंभीर होता. रुई शिर्डी रोड, रुई पिंपोडी रोड, आमचा रुई कोहकी रोड, रुई शिंगवे रोड, रुई सावळी रोड खूप दयनीय अवस्था झाली होती. माननीय खासदार डॉक्टर सुजाता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून हे सर्व रस्ते आपण पक्के डांबरीकरणात मंजूर करून घेतले, त्यामुळं तो एक प्रश्न मिटला. पाणी योजनाही आता 14,59,10,000 रुपयाची पाणी योजनाही आपण आत्ता मंजूर करून आणली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत तिचं कामही सुरू झालं आहे. गावात भव्य ग्रामपंचायत इमारतीचं कामही पूर्णत्वास आहे. लवकरच तिचं भूमिपूजन लवकरच तिचं उद्घाटनही, सूर्यदादांना वेळ नसल्यामुळं लांबलंय, पण तिचं उद्घाटन पण होईल. गावाची आमची स्मशानभूमीची अवस्था दयनीय होती. जनसुविधा योजना आणि 14 वित्त आयोग आणि ग्रामनिधीचा एकत्रित करून आपण 27 लाख रुपयामध्ये स्मशानभूमीचं सुशोभीकरण पूर्ण केलेलं आहे. तेही काम पूर्णत्वास गेलेलं आहे गावात. आणि लवकरच अजून 2-3 मोठ्या कामांचे आपण भूमिपूजनही करणार आहोत. शेवटशेवट माझे 6 महिने राहिले आहेत अजून. त्या 6 महिन्यात राहिलेल्या सर्व कामांचं, त्याच्यात समाज मंदिर असेल, गावातील अंतर्गत काही रस्ते राहिले आहेत वाड्या वस्त्यावर जोडणारे, काही वस्त्यांवर अजून पाणी पोहोचलेलं नाही आहे, तिथेही आता योजनेच्या अंतर्गत आपण पाणी पोहोच करू. आता सर्वात महत्त्वाचं, आपले नेते माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री झाल्यामुळं बऱ्यापैकी निधीची आपूर्तताही भरून निघेल. ते तो निधी आल्यानंतर गावात राहिलेले सर्व रस्ते, हे सर्व काही रस्त्यांना अजून लाईट नाही आहे, स्ट्रीट लाईटचे वगैरे सोय करायची राहिली, तेही आपण पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न राहील. भाऊ, आपल्यासाठी पुढील प्रश्न असा आहे की गावासाठी महत्त्वाचे वाटणारे विकास काम कुठले आहे, याविषयी माहिती जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल. गावात काम करत असताना सर्वात महत्त्वाचा विषय असतो शौचालय. आपण गावात 225 शौचालयाचा निधी ग्रामस्थांना उपलब्ध करून दिलेला आहे, त्यामुळं गावातील होणारी जी घाण असते ती संपूर्णपणे बंद करण्याचा आपण प्रयत्न केला आहे. अजूनही आपल्याला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की घरकुल. आता केंद्र सरकारच्या अंतर्गत ही योजना असल्याकारणानं ड यादीची खूप जी पूर्तता आहे ती लेट होते. आमच्या गावात 296 घरकुलाचे लाभार्थी आहेत. लवकरच त्यातले 10-12 लाभार्थींची नावंही आलेली आहेत, पण भविष्यात येणाऱ्या काळात अजून जास्तीत जास्त लोकांना लाभ देण्याचा आपला प्रयत्न राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे युवकांचा जो विषय आहे बेरोजगारीचा, आता सहभाग संस्थांमध्ये लवकरच नवीन विश्वस्त मंडळ येणार आहे. माननीय आपले खासदार डॉक्टर सुजाता विखे पाटील यांनी आश्वासन दिलं आहे की जास्तीत जास्त मुलांना आपण सहभाग संस्थांमध्ये कंत्राटी कामगार म्हणून सेवेत रुईमधून घेतलं जाईल. संदीप भाऊ, पुढील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, महिलांसाठी आपण गावामध्ये कोणती कामे केली आहेत? महिलांसाठी विकास कामं असे काही खास करता आलेले नाही आहेत. 2 वर्ष कोविडच्या काळामुळं काय असं खूप काम महिलांसाठी करता आलेलं नाही आहे, पण येणाऱ्या काळात आपण जिल्हा उद्योग केंद्र अहमदनगर यांच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना एकत्र करून नवीन नवीन उद्योग व्यवसाय गावात आणण्याचा आपला प्रयत्न आहे. तेही काम लवकरच आपण हाती घेतलेलं आहे, पण लवकरच पूर्णत्वास जाईल आणि कमीत कमी 200 ते 300 महिलांना घरबसल्या रोजगार देण्याचा आपला मानस आहे. संदीप भाऊ, तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न असा आहे की राजकारणातील तुमचा कटु व चांगला अनुभव आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. सामाजिक कामात काम करत असताना चांगले वाईट अनुभव येतच असतात. वाईट अनुभव हेच की काम करत असताना कुणी नाराज होतं, कोणाचं काम राहून जातं किंवा विरोधकाचं काम केल्यामुळे आपले लोक नाराज होतात. चांगले अनुभव असे की आपण काम केल्यानंतर आपल्याला जी तिथून जो मान सन्मान मिळतो, लोकांचं जे चेहऱ्यावरचं हसू असतं, हेच आपलं यश असतं खरं तर. आणि काम करत असताना होतं काय की कधीकधी जे विरोधक असतात त्यांची आपल्याला खूप चांगली साथ मिळून जाते. एखाद्या कामात कुठे अडचणी असेल, रस्त्याचं काम असेल, गटारीचं काम असेल किंवा अंतर्गत कुठलंही काम असू द्या, कधीकधी आपल्या लोकांचाही आपल्याला विरोध असतो. आणि राजकारणात ह्या गोष्टी होतच असतात की जवळचे लोक, कधीकधी खूप जवळचा मित्रही आपल्या विरोधात जातो, कधीकधी विरोधकही आपल्या खूप जवळ येतो. ह्या गोष्टी तर चालूच राहणार आहे. गावात काम करत असताना या अनुभव पण येणारच आहेत. पण वैयक्तिक मी हे या लोक गावच्या जनतेने मला 5 वर्ष काम करण्याची संधी दिली, त्यांचे मी खूप खूप आभार मानतो. आणि इथून पुढे काम करत असताना जे विरोधात गेले त्यांनाही पण, जे सोबत आहे त्यांनाही पण सोबत घेऊन गावचा विकास अजून कसा करता येईल यासाठी मी 100% गावच्या कामासाठी कटिबद्ध राहील.
आजच्या आठव्या माळेला आपल्या समवेत होते रुई गावातील सरपंच संदीपभाऊ वाबळे पाटील व त्यांच्या अर्धांगिनी शीतलताई वाबळे पाटील यांच्याशी आपण छान गप्पा मारलेल्या आहेत. आता या दुर्गेची पूजा आपण हळदी कुंकवाच्या लेण्याने करणार आहोत व डॉक्टर मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता यांच्यातर्फे महाराणी पैठणी देऊन या दुर्गेचा सन्मान करणार आहोत. भेटूया पुढील कार्यक्रमात पुढील दुर्गेसोबत. तोपर्यंत नमस्कार.